बारावीच्या परीक्षा पण होऊ द्या. तुमची इच्छा आहे ना ऑनलाईन होण्याची? अरे तू ट्युशनच्या नावावर फाटक्या, चार चार तास तू कॉफी शॉपला बसायला, हे ना, तिचं वजन 15 किलो आणि तू 18, हे ना, एकूण 33 किलो वजन दोघायचं तुमचं. तुम्ही कयाल भपारे मारायला पाहिजे रे. आ तुम्हाला पालकानं, तुम्हाला पालकानं हाणायला पाहिजे पहिले टाईम लावून. परीक्षा ऑनलाईन आहे ना, मही पण इच्छा आहे परीक्षा ऑनलाईन व्हावं. आपण कशी सेंटरवर व्हावं, त्या घरी नाही. त्या घरी तू मोबाईल घेऊन बसणार, तू बाप, तू इमाय, तू भाऊ, एखादं हुशार ते तुला दाखवणार आणि तू मोकार पाहून 99.99% घेणार आणि तू बाप पेढे वाटणार. पहिले तुझ्या बापाला बी हाणायला पाहिजे, पेढे वाटणार तू. काहून माझ्या पोराला एवढे पडले म्हणा 99.99%. ऑनलाईन परीक्षा होते तुम्ही, पण परीक्षा कुठं पाहिजे माहिती का? तू इच्छा ना ऑनलाईन घ्यायची. तुही परीक्षा जसं आमच्या पोरायचं महापोर्टल एक्झाम झालती का, महापोर्टल, त्या महापोर्टल टाईप तुही परीक्षा व्हायला पाहिजे सेंटरवर. कुठं? कम्प्युटरवर, शासनाच्या. आणि मग दाखव तू. चल परीक्षा ऑनलाईन पाहिजे ना, हो दे तुही परीक्षा ऑनलाईनच पाहिजे. अरे उरफाटा, आपण जरासं जास्त भर द्यावा ऑफलाईनवर, नाहीतर हे आणखी 5 वर्षे कोरोना म्हणतील, तर लग्न करावं लागेल 12वीमध्येच, हे ना. कॉलेजचं तोंड विसरून गेले, लहान लहान लेकरू मोबाईलचे ॲडिक्ट झालं. सर्वाधिक जास्त पहा बलात्कारी प्रकरण या कालावधीत घडले, कारण पोरग मोबाईल वापरायला भाऊ जास्त, आणि मोबाईल वापरल्यावर क्लास चालू आहे ऑनलाईन. मास्तर शिकवायले फिजिक्स, आमचं मास्तर शिकवायले महाराष्ट्राचा भूगोल, पूर्वेकडे छत्तीसगड आहे. पोरग व्हिडिओ पाहता पाहता भुसकून काय करायले, मधलं बटन दाबायले, आणि मधलं बटन दाबून लगेच पोरग काय करायले, व्हॉट्सअपमध्ये मला तिनं मॅसेज पाठवला का पाहायले. ते बी नाही झालं, पोरग नवीन एक फंडा करायले, लगेच गुगल www.xx बुगा केला तू. या पोरांमध्ये ही अश्लील ताणली, ह्या मोबाईल मुलं लेकरायचं वाटोळं केलं, त्या लहान लेकर संस्कृती विसरून गेले, आहे ना. कुठंतरी शाळेमध्ये आदरार्थी भूमिका होती, ती बर्बाद झाली. आणि या लेकरांना बिघडण्याचं काम तुम्ही केलं. ऑनलाईन सिस्टीम ही घातक आहे. माझ्याकडे ऑनलाईनला 700 पोरं असेल तरी मी छाती ठोकून सांगेल, इथं लेकरांचं नुकसान आहे. 10वी 12वीच्या पोराकडे मोबाईल आहे. या मोबाईलमुळे तो अश्लील व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्याच्या डोक्यात एक व्याभिचारी दृष्टिकोन निर्माण झाला. आणि म्हणून या व्याभिचारी दृष्टिकोनामुळं काय व्हायले, तर बाळा लक्षात घे, स्त्रीबद्दल मुलीबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन या लेकरांच्या मनातला बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अनुयायांचा हा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रात स्त्रीबद्दल आदर कधी निर्माण होईल? तर पहिल्यांदा हे थर्ड क्लास चाळे आपल्याला बदलावं लागतील. हे चाळे आपण बदलले तर नक्कीच बदल होणार. आणि म्हणून कळकळीची विनंती, परीक्षा आहे ना, तर तू त्याला रिस्पॉन्स दे, यास घ्या आमची परीक्षा, ऑनलाईन घ्या पण मात्र सेंटरवर घ्या. तुला इच्छा का आहे की न काही करता मी पास व्हावं, माझ्या घरच्यान मोकार पेढे वाटावे, ही तू इच्छा नाही पाहिजे. पालकांनी या गोष्टीला अगेन्स्ट गेलं पाहिजे. प्रत्येकच शासनाचा निर्णय हा वाईट नसतो मित्रांनो. शासनात बी काही लोक हुशार असतात, ती लोक साधी नाही आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आणि मग त्या शासनाच्या निर्णयाचं कधी कधी काय करायचं, स्वागत करायचे. परीक्षा व्हायली याचा अर्थ इनडायरेक्टली ऑफलाईनला सुरुवात व्हायली. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये फळा खडू ही सिस्टीम पाहिजे, ऑनलाईन नाही. कारण तू ऑनलाईनमध्ये मधात जातो, व्हॉट्सअपचे मेसेज पाहतो, तू मधात व्हॉट्सअपवर किंवा गुगलवर काही सर्च करतो आणि काही पाहतो. पहिले पालकाचं काम आहे, मुलगा मोबाईलवर आहे ना, रात्री 9 वाजता त्याचा मोबाईल चेक कर, त्या मोबाईलमध्ये क्रोममध्ये जाय आणि क्रोममध्ये गेल्यावर पाहे त्या पोरान काय काय सर्च केले. नाही तू अर्धा तास त्याला टाईम लावून मारलं ना, मला फोन कर. तू ही पोरगी पण SDR घे, कोणाला किती दिवस कोणत्या टायमिंगला किती किती वेळ बोलली. तू नाही मला फोन लावून म्हणला सर तुम्ही बरोबर बोलले होते, माही छान सांगतो शिकवणं सोडून देतो. आणि सर्वात जास्त हे कुटाने रधायाचे तार 11वी 12वी याच्यातच लेकराला सांभाळलं तू इमानता इथे, याच्यात नाही सांभाळलं तू बर्बाद हे. मग तू म्हणणार गेली बब्यासोबत, काल का तू म्हणणार गेली बब्यासोबत. याला कारणीभूत तू आहे. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे, हे सुधारण काळाची गरज आहे. केवळ महापुरुषावर बोलल्यानं कधीच महाराष्ट्र घडणार नाही, महापुरुषावर बोलल्यानं आपला भारत घडणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा बदल स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या कर्तृत्वा नेतृत्वापासून करावा लागतो. कारण सृष्टी बदलायला पहिल्यांदा दृष्टी बदलावं लागते. दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. मग काही आमदार क्या पुन्हा मला करतील, तुला लोक चांगले दिसत नाही म्हणून तुला असं दिसायले. क्लासच्या बाजूला कॉफी शॉप आहे, काल परवा वातावरण पाहिलं, काय लेकर आहेत, काय ते बसतात, काय त्यांचे चाळे आहेत ते पाहून मला रुडू आलं. माझ्या जीवनात असे का धंदे आले नाही. आमचे स्पर्धा परीक्षेचे पोरगणित पाहण्यात बेजार आहे, त्याला कोणी भाव देणं, कोणी विचारीनं त्याची इच्छा आहे, कोणी त्याला बोलणं, रियालिटी आहे का नाही. आणि म्हणून 12वीची परीक्षा व्हावी,
ऑनलाइन व्हावी, मात्र शासन मान्य सेंटरवर व्हावी आणि तिहाकर तुझा मोबाईल नसावा, तू पास होऊन दाखव. आता बारावीचे लेकर म्हणणार, बापरे हे आमच्याकडं कसं काय आलं. त्याच्या पहिले मेन मॅटर मी सांगितलं बाळांनो, तुमचं ते मेन मॅटर आहे की आपल्याला याही गोष्टीकडं लक्ष द्यायचे. ग्राउंड पहिलेच व्हावं, ग्राउंड काय व्हावं, पहिलेच व्हावं, ही गोष्ट लक्षात घ्यायची. ग्राउंड पहिले झाली लेकी नंतर व्हावी, तेव्हाच आपल्याला काय होईल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला रिझल्ट येणार. नाही तर मग तू किती वर्ष तयारी कर, तू बी जागी आणि कार्यक्रम बी जागीच. ओके.